सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली तरच अतिक्रमणावर हातोडा पडतो महापालिका प्रशासनाची काय जबाबदारी आहे की नाही याची जाणीव करून देण्याची गरज आहे आता त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असं उपरोधिक पडे म्हणावं लागतंय पाहूया सी स्पेशल रिपोर्ट सांगली मिरज आणि कुपाड शहर परिसरातील अनेक मोक्यांच्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत त्याकडे मनपा प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे महापालिका झाली तेव्हा रस्ते सुसज्ज होतील अतिक्रमणे निघतील वाहतुकीची कोंडी दूर होईल मोकळे भूखंड वाचतील त्या भूखंडांचा वापर नागरिकांना करता येईल असा आशावाद लोकांचा महापालिका स्थापन झाली तेव्हा होता पण सध्या बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे आहेत वाहतुकीची कोंडी होते रस्ते अतिक्रमणांनी व्यापून गेले आहेत मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणे असल्यानं ते विकसित होत नाहीत गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीची वर्दळ वाढली आहे वाहतुकीची कोंडी होत आहे याला वैतागून सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन तक्रार करतात तक्रार केल्यावर त्याची तातडीनं दखल घेतली जातेच असं नाही तर महापालिका प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते दोन दिवसांपूर्वी विजयनगर रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणावर हातोडा पडला त्यासाठी जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला तक्रारी केल्या अखेर त्याला यश आलं आणि अतिक्रमणे उद्ध्वस्त झाली अशावेळी महापालिका प्रशासन आपलं काम चोखपणे करत नाही हेच यातून दिसून येते सुसज्ज रस्ते असेल असं महापालिका झाल्यावर वाटले होते पण सध्या रस्त्यात अतिक्रमणे आहेत विजयनगरमधील रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती शिवाय न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्यानं वाहतुकीची वर्दळ वाढली होती रस्ता अतिक्रमण मुक्त केल्यानं लोकांना जाये करणे सोयीचे होणार होते शहरात फेरीवाल्यांचे अतिक्रमणे वाढले आहेत मोकळे भूखंड अतिक्रमणांनी व्यापून गेले आहेत तर काही ठिकाणी चक्क महापालिकेच्या भूखंडांचा बाजार झाला आहे लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणांना पाठीशी घालता कामा नये मनपा प्रशासनानं डोळ्यावरची प बांधलेली पट्टी काढावी दृतराष्ट्राची भूमिका न घेता स्वतः अतिक्रमणाची दखल घेऊन अतिक्रमणावर हातोडा मारावा लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करायची वाट बघू नये विजयनगर येथील उद्ध्वस्त झालेली अतिक्रमणे पाहता अशीच मोहीम राबवायला हवी अतिक्रमण निर्मूलन विभागानं अशावेळी शोपेस बनून राहू नये हा होता सिनेवचे प्रतिनिधी नजीर बारगिर यांचा स्पेशल रिपोर्ट